नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सिलेबस बघणार आहे कंबाईन बीच्या मेन एक्झामचा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिलियमचा सिलेबस बघितलेला होता इन डिटेल. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये पूर्ण सगळं सिलेबसचं डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण मेन एक्झामचा सिलेबस बघणार आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा, म्हणजेच काय असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी नॉन गॅजेटेड मेन एक्झाम. तर या व्हिडिओमध्ये आपण ASOचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बघणार आहोत. बघा, पूर्वपरीक्षा जी होते ती संयुक्त असते, जी 100 मार्कांची होते, पण जी मुख्य परीक्षा आहे ती असते 400 गुणांची, आणि त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेंची संख्या जी आहे ती 2 असते. म्हणजे 2 पेपर होतात तुमचे, तर त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो संयुक्त पेपर असतो, तो 200 गुणांचा आहे, आणि दुसरा पेपर जो आहे तो स्वतंत्र पेपर असतात त्याच्यामध्ये, तर तो स्वतंत्र पेपर जो आहे तोही 200 मार्कांचा आहे. बघा, त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये जो 200 गुणांचा आहे, तर त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे 3 विषय येतात. आता याच्यामध्ये मराठी जे आहे ते पूर्ण 100 मार्काला पडतं. बघा, 100 मार्कांना फक्त मराठी आहे, 60 मार्कांना इंग्रजी पडतं आणि 40 मार्काला सामान्य ज्ञान पडतं. आता जी प्रश्नसंख्या आहे ती निम्मी आहे, म्हणजे 1 प्रश्नाला 2 गुण आहेत. 100 गुणांसाठी 50 प्रश्न, इंग्रजीच्या 60 गुणांसाठी 30 प्रश्न आणि सामान्य ज्ञानच्या 40 गुणांसाठी 20 प्रश्न अशी ह्यांची संख्या आहे. आणि याचा जो दर्जा आहे म्हणजे अभ्यासक्रमाचा, तो मराठीचा जो आहे तो 12वीपर्यंत दर्जा येणार आहे, इंग्रजीचा आहे तो 5वीपर्यंत, आणि सामान्य ज्ञानचा पण दर्जा जो आहे तो 5वीपर्यंतचा दर्जा आहे. याच्यामध्ये माध्यम म्हणजे पेपर कुठल्या भाषेमध्ये येणार, तर मराठीचा पेपर फक्त मराठीमध्येच येणार आहे, इंग्रजीचा इंग्रजीमध्ये, पण सामान्य ज्ञानचा जो आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे तो मराठी आणि इंग्लिश बाय लँग्वेजमध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये कालावधी जो आहे तो काय आहे, 1 तासाचा आहे, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहे, हे लक्षात घ्या. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सोडवायचे आहेत, त्यामुळं तुमचं जे स्पीड आहे ते प्रचंड स्पीड पाहिजे तुमचं, कारण 1 प्रश्नासाठी तुम्हाला फक्त 36 सेकंद इतकाच वेळ मिळतो पहिल्या पेपरमध्ये. सेम दुसऱ्या पेपरमध्ये तो पण किती मार्कांचा आहे, तर 200 मार्कांचा आहे. त्याच्यामध्येही प्रश्नसंख्या जी आहे ती 100 प्रश्न आहेत, 200 मार्कांसाठी 100 प्रश्न आहेत. त्याची जी 5वीपर्यंतचा दर्जा आहे, माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्रजी माध्यम आहे, त्याचाही वेळ जो आहे तो 1 तासाचा आहे. आता आपण सिलॅबस बघूया की सिलॅबस काय आहे याच्यामध्ये. सिलॅबस बघूया, सगळ्यात अगोदर मराठीच्या मध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, हा सगळा अभ्यास तुम्हाला मराठीमध्ये येणार आहे. नंतर इंग्रजीमध्ये कॉमन वोकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, हा सगळा तुम्हाला इंग्रजीमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. पुढं आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, सेम प्रिलियमसारखे जागतिक तसेच भारतातील आपल्याला चालू घडामोडीचा पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ह्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण माहिती पाहिजे, याच्यावरती खूप महत्त्वाचे असे प्रश्न पडलेले आहेत. पुढं आहे संगणक ज्ञान, म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञान, आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य, हा सगळा अभ्यास जो आहे तो तुम्हाला संगणकामध्ये करावा लागणार आहे. आता जो पेपर क्रमांक 2 आहे, सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश होणार आहे. आता सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी बघा, तुम्हाला प्रिलियमला आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला मेन्सला देखील बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न विचारलेले दिसून येतील. पुढं आहे महाराष्ट्राचा इतिहास,
बघा, याच्यामध्ये भारताच्या इतिहासाचा प्रश्न जास्त पडणार नाही, कारण पूर्ण सिलेबसमध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्राचा जास्त इतिहास, एक दोन प्रश्न फक्त भारताच्या इतिहासावरती त्याच्यामध्ये पडलेले नसतील. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. महत्त्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक सांस्कृतिक जागृतीतील वर्तमानपत्रे. शिक्षणाचा परिणाम भाग. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी. राष्ट्रीय चळवळी. बघा, याच्यामध्ये भारताच्या इतिहासापेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासावरती जास्त प्रश्न विचारले जातील. पुढं आहे महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक म्हणजेच फिजिकल भूगोल, मुख्य रचनात्मक म्हणजे फिजिओग्राफिक विभाग, हवामान, क्लायमेट, पर्जन्यमान व तापमान. पर्जन्यातील विभागावर बदल. नद्या, पर्वत व डोंगर. राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग. नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल. लोकसंख्या म्हणजेच पॉप्युलेशन, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्याचे सोर्सेस आणि डेस्टिनेशनवरील परिणाम. ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. हे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये येणं ह्या सगळ्या घटकांवरती. पुढं आहे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे. घटनेची महत्त्वाची कलमे. ठळक वैशिष्ट्ये. केंद्र व राज्य संबंध. निधर्मी राज्य. मूलभूत हक्क व कर्तव्य. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. शिक्षण. युनिफॉर्म सिव्हिल कोड. स्वतंत्र नगरपालिका. राज्यपाल. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. त्यांचा रोल. अधिकार व कार्य. राज्य विधिमंडळ. विधानसभा. विधान परिषद व त्यांचे सदस्य. अधिकार, कार्य व रोल. विधी समित्या. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये करावे लागणार आहे. पुढं आहे राजकीय यंत्रणा. त्याच्यामध्ये शासनाची रचना, अधिकार व कार्ये. तर केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन. महाराष्ट्राचे विशेष संदर्भासह. पुढं आहे जिल्हा प्रशासन. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन. याच्यावरती खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पडतात, त्यामुळे हे व्यवस्थित करून घ्या. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे न्यायमंडळ. बघा, क्वालिटीचे जास्त याच्यामध्ये आहे सिलेबस. सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. हे सर्व टॉपिक तुम्हाला न्यायमंडळाच्या अंडर करावे लागणार आहेत. पुढं आहे नियोजन. नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, त्याच्यामध्ये प्रक्रिया, प्रकार. भारताच्या 1व्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा. पूर्ण तुम्हाला योजना कधीपासून सुरू झाली ते कितीपर्यंत आहे, त्याचे इयर, त्याच्यामध्ये काय काय आहे, प्रत्येक योजनेमध्ये कुठली कामं केलेली आहेत, ते कुणाच्या सरकारमध्ये आहे, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. नंतर त्याचं मूल्यांकन. सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फलक. राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन. विकेंद्रीकरण. 73वी 74वी घटना दुरुस्ती. याचा विशेष अभ्यास करा. 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीवरती प्रश्न हा नेहमीच पडलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था. क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने. गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. हे सगळं तुम्हाला नियोजनाच्या अंडर हे सगळे टॉपिक करावे लागणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सहाय्यक कक्ष अधिकारीचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितलेला आहे, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित हा सिलेबस तुम्ही देखील बघून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. मेसा अभ्यासता तुम्ही प्रीमध्ये पास होणार की नाही हे लवकरच कट ऑफमध्ये तुम्हाला कळून जाईल. मग मेन्सचा अभ्यास करण्यात काहीच अर्थ नाही नंतर. त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच मेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला काहीतरी जास्त अभ्यास होईल तुमच्या एक्झामपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.